आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. एक एकरात खाऊच्या पानातून 15 लाखांचा नफा, निडसोशीच्या शिवानंद पदनावर यांचा उपक्रम. बेळगाव जिल्ह्याच्या हुकेरी तालुक्यातील निडसोशी येथील शिवानंद पदनावर यांची खाऊच्या पानाची शेती करून केवळ एक एकरात 15 लाखांचा नफा कमवला आहे. आजच्या बदलत्या हवामानामुळे शेती करणं कठीण बनल्याने व शेती पिकाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण काही शेतकरी असे असतात की कुठल्याही संकटाला न घाबरता योग्य पद्धतीने शेती करून लाखो रुपये नफा घेऊन समाजात एक आदर्श निर्माण करत असतात. असाच एक शेतकरी म्हणजे शिवानंद पदनावर. त्यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात खाऊची पाने पिकवून तब्बल 15 लाखांचा नफा मिळवला आहे. योग्य नियोजन, काटकसरीचे पाणी व्यवस्थापन, पाणी बांधणे, वेळेत चर काढणे, तोड काम करणे ही कामे कुटुंबियांच्या सहकार्याने करून ते पीक घेत आहेत. त्यांच्या मळ्यातील पाने दररोज महाराष्ट्र आणि कर्नाटकात विक्रीसाठी जात असून या पानास चांगली मागणी आहे. कर्जबाजारीपणातून मुक्त होण्यासाठी आत्महत्या हा पर्याय नसून प्रत्येक कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन योग्य मार्गदर्शन घेत शेती केल्यास यश नक्की पदरात पडते असे मत शेतकरी शिवानंद यांनी व्यक्त केले. महानकर न्यूज साठी निडसोशीहून कृष्णा आर्गे.